नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये. आजचा आपला विषय आहे खादाड बोका एस फॉर ससुल्या. पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला. मंडळी, जसं की गेल्याच पॉडकास्टमध्ये मी बोलली होती की ससूला त्याच्या कोकणातल्या गावावरून परत आला आहे मुंबईला. तर ससूला आला होता आंबे आणि मसाल्याच्या ऑर्डरसाठी. ससुल्याला व्हिडिओ करायला टाइम मिळाला नव्हता, म्हणून अपडेट द्यायला म्हणून त्याने एक रटाळ व्हिडिओ बनवला. यावेळी ससुली सुद्धा होती ससुल्यासोबत. काहीच कॉन्टेंट नाही म्हणून ससुल्याने मार्केटमधून काय काय विकत आणलं होतं ते दाखवलं. ससूला बोलला की आम्ही आता आमच्या बिझनेसकडे लक्ष देतोय, त्यामुळे व्हिडिओ करायला आम्हाला टाइम मिळत नाही. सध्या आमचे व्हिडिओ खूप कमी येत आहेत. गावचे प्रोडक्ट तुमच्याकडे कसे पोहोचतील यासाठी बॅकग्राऊंडला वर्क करतोय आम्ही. आता हा आळशी ससा काय काम करणार ते आपल्याला तर माहितीच आहे मंडळी. गावी जाऊन नुसता ह्याच्या त्याच्या घरी लग्नाला प्रोग्रामला फुकटचं खायला जात असतो. काम करताना तर हा कधीच दिसत नाही, जास्त करून याची आईच सगळं काम करते. पण हे सगळी नाटकं हा माणूस मुद्दाम करत होता. याला करायचं होतं काका आर्टच्या प्रोडक्टचं प्रमोशन. याचं प्रमोशन तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. याने आधी ते काका आर्टचं जास्वंदीचं तेल लावून दाखवलं. ह्याच्यासारखं जर कोणी तेल लावलं ना मंडळी केसांना, तर लवकरच सगळ्यांचे पत्रस्टेच्या केअरटेकर सारखी अवस्था होईल. त्यामुळे कोणीही या माणसाचं ऐकू नका. हा ना स्वतःही ते प्रोडक्ट यूज नाही करत डे टू डे लाईफ मध्ये, उगाच आपल्या लोकांना मूर्ख बनवतो. आता मागे पण तुम्ही पाहिलत ना, हा बिंडूक माणूस त्या सनस्क्रीनचं प्रमोशन करत होता. फुकटचं प्रोडक्ट मिळालं होतं म्हणून केस, डोळे, नाक, कान सगळ्याला हा क्रीम पासून मोकळा झाला होता. त्यानंतर परत हा ते सनस्क्रीन लावताना देखील दिसला नाही. मला तर हेच समजत नाही, हे लोक प्रोडक्ट प्रमोशन करायला अशा निर्बुद्ध लोकांना कसे काय अप्रोच करू शकतात. यांना यांचे प्रोडक्ट विकायचे आहेत की बंद करायचे आहेत. जर असेच बिंडोक लोक प्रोडक्ट प्रमोशन करत राहिले ना, तर एक दिवस यांचा बिझनेसच बंद होईल. निर्लज्ज ससुल्याकडे काही कॉन्टेंट नसल्यामुळे एकमेव पर्याय होता त्याच्याकडे, तो म्हणजे रेसिपी दाखवण्याचा. ससुला बोलतो काय तर गावाकडे आम्ही खूप बिझी असतो, त्यामुळे रेसिपी दाखवता येत नाही. तर त्यावर दीडशाने ससुली बोलते काय तर गावचं काम म्हणजे लग्न वगैरे होते ना, त्यामुळे रेसिपी बनवता आल्या नाही. हो ग ससुली, आम्हाला माहिती आहे घरातलं सगळं वाचवायला आणि फुकटचं खादडायला तर तुम्ही लग्नात जात असता. तसं पण तिथे जाऊन तुम्ही काम तर करत नाही, उठसूट कोणाच्याही घरी उपट सोंड्यासारखे कॅमेरा घेऊन जाता आणि झापझूप करून प्रत्येकाच्या तोंडावरती फोकस करता. कॅमेरामन जल्दी फोकस करो. कोणाची तरी रेसिपी हे लोक बघून आले होते आणि तेच इथे यांनी करून दाखवली. सतत या ससुल्याची एकच स्टेप सुरू होती, आम्हाला खूप काम आहे, आम्हाला खूप काम आहे. अरे नेमकं काय काम करता रे तुम्ही, जरा आम्हाला पण समजू दे. हात पाय शरीर तर तुमचं कधी हालचाल करताना दिसत नाही, नुसतं आपलं ते जबडा हलताना दिसतो, ते पण फुकटची खादाडी करताना. हल्ली ना मंडळी, हा ससुला ससुलीच्या चॅनलवरती इनॅक्टिव्ह झालाय. तिच्या चॅनलवरती पण हा आधी रेसिपी दाखवायचा. मला तर हेच समजत नाही, हे लोक दोन दोन तीन तीन चॅनल उगाच उघडून का ठेवतात. म्हणजे नेमकं काय लॉजिक आहे ना दोन दोन तीन तीन चॅनल उघडायचे. तसं पण कितीही चॅनल यांनी ओपन केले तरी कॅटेगरी यांची तीच राहणार आहे, रटाळ डेली रुटीन दाखवायचं, रेसिपी दाखवायचं आणि फुकट तिथे प्रकट व्हायचं. चला एक चॅनल तुम्ही ओपन केलाय ना रेसिपीचा, डेली व्लॉगिंगचा, तर दुसऱ्या चॅनल वरती काय तरी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ टाका ना. पण तेही या लोकांना जमत नाही. ह्या लोकांचं कसं आहे माहितीये का मंडळी, खाण्यासाठी जन्म यांचा. ही ससुली फक्त त्या ग्रहप्रवेश दिवशीच टापटीप दिसत होती, ते पण मेकअप आर्टिस्ट सोबत कोलॅबरेशन केलं होतं म्हणून फुकटचा मेकअप करून मिळाला होता. नाहीतर तेव्हा पण अशीच मरगळलेली असती. एवढं हे लोक लोकांना मूर्ख बनवून सेटल झाले आहेत, तर ऍटलिस्ट नीट नेटकं तरी राहावं ना यांनी. आता मी असं नाही बोलत की मेकअप करूनच सदैव राहा, पण बेसिक गोष्टी कडे तरी या लोकांनी ऑन कॅमेरा लक्ष द्यायला हवं की नको. हे लोक असेच आंघोळ न करता पारोशासारखे कॅमेरा समोर येतात. अरे एवढं काय घाई आहे, नीट फ्रेश व्हा, डिसेंटपणे कॅमेरा समोर या ना, बघणाऱ्याला तरी प्रसन्न वाटू देत जरा. तुमची अशी निस्तेज आणि मरगळलेली तोंड बघून व्हिडिओ बघण्याची पण मजा निघून जाते. एवढं आता त्या साडीच्या प्रमोशन साठी हे लोक गेले होते. इथून तरी जरा चांगल्या साड्या घ्याव्या आपल्याला, शोभेल असे कलर निवडावे, तर ते जमत नाही या ससुलीला. नेहमीच आपलं उलट असते हिचं. तसे हिच्या कपड्यांचे कलर छान असतात, पण ते तिला सूट तरी व्हायला हवे ना. थोडे लाईट कलर्स घ्यायचे, बेसिक मेकअप टचअप करावा तर नाही. एवढे प्रमोशनचे प्रोडक्ट्स मिळतात फुकटचे,
पण काही उजेड नाही पडत यांच्या तोंडावर. ताये मुंबईला 2 दिवस फक्त प्रमोशनसाठीच आले होते. प्रमोशन करून झालं आणि ससुला ससुली परत गेले गावी, का तर तिथे होतं लग्न आणि ते पण ससुलीच्या माहेरी. आता लग्नाला जातात तर ऍटलिस्ट बेसिक मेकअप तरी करायचा ना, पण ससुलीला तेही जमलं नाही. असं वाटत होतं झोपेतूनच उठून साडी नेसून गेली होती लग्नाला. ही एवढं दादरला वगैरे जाते, काय काय कानातले नेकलेस घेऊन येते, निदान ते तरी घालायचे, पण नाही, एकच नुसतं ते न शोभणारे कानातले घालून फिरत असते. अरे एवढा पैसा आहे, स्वतःसाठी तरी खर्च करा, इतरांवर इतरांच्या भल्यासाठी तरी तुम्ही काही करूच शकत नाही, पण निदान स्वतःसाठी तरी करा. ते गावातले लोक पण मस्त तयार होऊन आले होते लग्नाला आणि तुम्ही मुंबईवरून जाऊन पण नेहमीप्रमाणेच. आता लग्नाला गेले आहेत म्हटल्यावर ससुले भाऊ काय हातात कॅमेरा घेऊन सज्ज होते व्हिडिओ काढायला. अरे यांना जे कोणी लग्नाला आमंत्रण देताय ना बाबांनो, मी तुम्हाला कळकळीची विनंती करते, यांना बोलवताय ना तुम्ही, तर निदान फोटोग्राफरला तरी हायर करू नका. हा ससुला स्टार्ट टू एंड सगळं कॅप्चर करत असतो, तुमचेच पैसे वाचतील बघा. तसं पण हा माणूस तुमच्या जीवावर कॉन्टेंट गोळा करतो आणि तेच अपलोड करतोय, त्याच्यावर याला डॉलर्स देखील मिळतायत, त्यामुळे ना तो हसत हसत सगळं रेकॉर्ड करेल. उलट ना यानेच काही डॉलर्स तुम्हाला द्यायला पाहिजे, पण ह्या चिकट्याकडनं 1 रुपया पण सुटणार नाही. सवयीप्रमाणे 10 मिनिटं तरी ह्याने ते लग्नच दाखवलं. अरे काय संबंध आहे, मला तेच समजत नाही, लग्न कोणाचं, बघताय कोण, देवा कठीण आहे रे सगळं. ही ससुली कॅमेरा घेऊन गावच्या बायकांना दाखवत होती, त्यांना बोलते काय तर सगळ्याजणी आता युट्यूबवर दिसतील. अगं बाई, युट्यूब हे काय खूप मोठी गोष्ट नाही आहे, आजकाल ना छोट्यातल्या छोट्या गल्ल्यांमध्ये राहणारे पण युट्यूबवरती फेमस आहेत, जसं की आमच्या किरकिरे काकू टिकरोळीच्या गल्ली मधल्या फेमस सेलिब्रिटी आहेत. हा ससुलीला ना नको तिथे शायनिंग मारायला बरं जमते, हिला युट्यूबवर दिसणं म्हणजे मोठ्या पिक्चर मध्ये काम करण्यासारखं वाटतंय. हा ससुला जेवायला बसला होता आणि बोलतो आमच्या मांडवातल्या जेवणाची मजाच वेगळी आहे. अरे फुकटचं जेवण मिळालं की तुला ते चांगलंच लागणार आहे रे, त्यामुळे ना गप्प बस जरा. यावेळी या ससुल्याने अहेर देताना दाखवलं, काय रे बाबा रिकामी लिफाफा नाही ना दिलास, भरोसा नाही रे तुझा काय. 2 दिवसात ह्या निर्लज्ज माणसाने 3 लग्न अटेंड केली, कमाल आहे बाबा याची, एवढ्या उन्हात कसं काय हा पायाला भिंगरी बांधून फिरतो. आपल्यासारखे माणसं तर एवढं बाहेर ऊन बघून त्यात मेकअप हेवी ड्रेस साडी कॅरी करायला पण कंटाळा करतील, पण हे रिकाम टेकडे लोक कॉन्टेंट साठी आणि खादाडीसाठी कुठेही जाऊ शकतात. हे लग्न होतं ससुलीच्या नात्यातलं, मग ससुलीची बहीण का बरं आली नव्हती. आता हळद झाली, लग्न झालं, त्यानंतर असते ते म्हणजे 5 परतावण. काय हवरट ससुले फॅमिली तिथे पण हजर झाली, गावातले सगळे तिथे हेल्प करतायत, तर यांनी करायची ना हेल्प, पण कष्ट करायला नको, फक्त फुकटचं खायला हवं. हा पण मंडळी ससुल्याची आई यांच्यासारखी नाही, ती बिचारी नेहमी काहीही असू दे काम करतानाच दिसते. मुलीकडची मंडळी आली होती तर हवरट ससुला बोलतो काय तर चला चला आपण तिथे जाऊया, खाऊ आणलाय काय बघूया. अरे बाबा किती रे तो लायघोटेपणा करतोस तू. संध्याकाळी नवरी मुलीकडे 5 परतावण होतं, हे लोक तिथे पण हजर झाले. काय बोलू आता मंडळी या खादाड बोक्याला, असा कसा रे तू ससुल्या. या ससुल्याला पण ना त्या युरोपची वांगेवाली आणि पत्रास्टेच्या केअरटेकर सारखी आता घड्याळ दाखवण्याची सवय झाली आहे. सतत आपलं आता एवढे वाजले आता तेवढे वाजले, अरे आम्ही काय करायचं हे बघून. आणि प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी नेहमीप्रमाणेच याचं सुरू होते की हा व्हिडिओ आम्ही मेमरी जपण्यासाठी बनवला आहे. एकदाचा टॉकटिक सारखं युट्यूब बॅन झालं ना इंडियामधून की मग मस्त मजा येणार आहे, कशा एक एक मेमरीज तुमच्या नष्ट होणार आहेत ना ते बघत राहा. आणि ऐकणारे ससुल्या, तू त्या नवरा नवरीच्या हळदीला मेहंदीला लग्नाला गेला होतास ना, झापझूप करून कॅमेरा पण फिरवलास, त्यांच्याकडे सगळं काही शूट केलंस, हवऱ्यासारखा 5 परतावणाला पण गेला होतास, आता प्लीज रे त्यांना प्रायव्हसी दे, नाहीतर तू एवढा निर्लज्ज आहेस ना की नवीन जोडप्याचा संसारात काय काय घडते हे पण शूट करायला जाशील, कॉन्टेंट साठी ना हनीमूनला पण त्यांच्या पाठीपाठी जाशील तू, त्यामुळे प्लीज रे बस झालं, लोकांना माहिती मिळाली की तुमच्या इथे कसं लग्न होते, अजून ऍडिशनल इन्फॉर्मेशन देऊ नकोस. लग्न सराई झाली, आता ससुला पोचला
त्रैवासिक गोंधळाला। आता तरी मंडळी तुम्हाला समजलंच असेल की हा ससूला मुंबईपेक्षा जास्त गावी का जातो। गावी गेला की कॉन्टेंटची काही कमी नसते ना, झाड फळ फुलं चंद्रतारे दाखवा, त्याचसोबत ह्याचं लग्न त्याचं लग्न, हळद साखरपुडा बारसा गोंधळ पूजा सगळीकडे हा कॅमेरा घेऊन हजर असतो। अरे बाबा तुला काही काम नाही आहेत रे, 9 to 5 जॉब तुला जमला नाही करायला, पण इतर लोक तर मेहनत करतायत रे, तुला काहीच कसं वाटत नाही रे ससुल्या असं काही काम न करता सगळीकडे फुकटचा प्रकट व्हायला। आता देवीचा गोंधळ असतो तर आमच्या इथे तरी व्हेजच जेवण बनते, पण हा ससुला आईला विचारतो काय तर नॉनव्हेज पण आहे ना। अरे निर्लज्ज माणसा, एक दिवस तरी व्हेज जेव रे, घशाखाली घास नाही उतरत का रे तुझ्या नॉनव्हेज खाल्ल्याशिवाय। मंडळी तो टिकील गेला होता ससुल्याला भेटायला, आता हा पाहुणा म्हणून गेला होता, पण घरी काही पाहुणचार करायचा तर नाही, नेलं त्याला पण गोंधळाला जेवायला। आता पूजेचं जेवण वगैरे मिळायला नशीब लागते, पण निदान घरी चहा पाणी तरी द्यायचं, पण तेही यांना जमलं नाही। ह्या ससुल्याच्या वाढदिवसानिमित्त केक वगैरे कट केला होता, आता ससुला वाढदिवसानिमित्त स्पेशल व्हिडिओ घेऊन येईल। तर मंडळी असा आहे हा खादाड ससुला। तुम्हाला याची गोष्ट कशी वाटली ते मला नक्की कॉमेंट करून कळवा। आणि आजचा पॉडकास्ट मी इथेच थांबवते। आजचा पॉडकास्ट तुम्हाला आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। धन्यवाद।